हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी बऱ्याच दिवसांनी घेऊन आली आहे एक मेकअप ट्युटोरियल. हा मेकअप तुम्ही कॅरी करू शकता कुठेही लग्न कार्याला जाताना, किंवा घरात काही छोटी मोठी पूजा असेल, किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल, कुठलाही पारंपरिक सणासाठी तुम्ही हा मेकअप यूज करू शकता. बाय द वे, मी सगळे प्रोडक्ट 500 आतमध्ये यूज केलेले आहेत. सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे स्किनला प्रेप करणं. सो तुमचा आवडता मॉइश्चरायझर तुम्ही लावून घ्या. त्याच्यानंतर मी रेने बॉलिवूड फिल्टर फेस प्रायमर यूज करते, ज्याची प्राइस आहे 359 ओनली. इतकं सूदिंग प्रायमर आहे हे, तुमच्या स्किन वरती इजिली ग्लाइड होतं आणि तुमचे जे पोर्स आहेत ते ब्लर आउट करायला हेल्प करतं आणि एक छान कॅनव्हास मिळतो तुमच्या स्किन. चांगला प्रायमर यूज करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट जी स्टेप आहे आपली, ती आहे फाउंडेशन. सो फाउंडेशनसाठी मी इथे यूज करते मार्सचं फाउंडेशन. हे फक्त तुम्हाला 339 रुपीजला मिळतं. हे त्यांचं न्यू लॉन्च आहे, ज्याच्यात माझा शेड आहे 05. हे जे फाउंडेशन आहे ते माझ्या स्किनला परफेक्टली मॅच करतं. सो मला जर कन्सिलर सुद्धा वापरायचं नसेल तर काही इश्यू नाहीये, फक्त हे फाउंडेशनच माझा पूर्ण चेहरा प्रॉपर कव्हर करून घेतो आणि मी एका ब्रशच्या साह्याने माझ्या पूर्ण चेहऱ्यावरचं फाउंडेशन स्प्रेड करून घेणार आहे. ब्रश यूज केल्याने तुम्हाला चांगलं कव्हरेज मिळतं. तुम्हाला हवं तर नॅचरल लुकसाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा यूज करू शकता, मला जर पाहिजे असेल. आणि चांगल्या कव्हरेजसाठी मी नेहमी मेकअप ब्रशच प्रेफर करते. सो तुम्ही बघताय की हे जे फाउंडेशनचा शेड आहे तो माझ्या स्किनला किती अॅक्युरेट मॅच करतोय आणि इतका छान बेस होतोय माझा. मला बिलकुल सुद्धा माझे जे काही छोटे मोठे डार्क स्पॉट्स आहेत किंवा माझे जे अंडर आईज आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होत आहेत ह्या फाउंडेशनमुळे. बाय द वे, हे फाउंडेशन तुम्हाला अमेझॉन, नायका, पर्पल तिन्ही वेबसाईटवरती अवेलेबल आहे. अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बेस्ट फाउंडेशन आहे असं मी म्हणेन. मेबलिनला सुद्धा हे टक्कर देतं. नेक्स्ट मी थोडंसं कॉन्टोर करणार आहे, त्याच्यासाठी इनसाईड कॉस्मेटिक प्रो कन्सिलर पॅलेट करेक्टर मी घेणार आहे. त्याच्यात हा जो ब्राऊन शेड आहे तो मी अमेझॉन यूज करणार आहे. ही जी पॅलेट आहे ही तुम्हाला 220 पर्यंत वगैरे आरामात अमेझॉनला मिळून जाते आणि मी फक्त नोज कॉन्टोरिंग करणार आहे, कारण एक असं शार्पन नोज खूप छान वाटतं तुमच्या मेकअप लुकमध्ये आणि तुमचा जो चेहरा आहे त्याला एक छान एन्हान्समेंट मिळते. नेक्स्ट मी घेत आहे इथे इनसाईड प्रोफेशनलचं कॉम्पॅक्ट प्लस फाउंडेशन. या कॉम्पॅक्टचं जे कव्हरेज आहे ते सुद्धा फुल कव्हरेज आहे आणि ह्याचा फिनिश वेल्वेटी आहे, एक सॅटिन फिनिश देतं तुमच्या स्किनवरती. MN16 हा माझा शेड आहे. याच्यामध्ये टोटल 8 शेड येतात आणि अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बेस्ट कॉम्पॅक्ट पावडर आहे ही. सो मला अगदीच मॅट फिनिश नकोय, मला एक छान ग्लोई मेकअप करायचं. तो त्याच्यासाठी मी एक ब्रशच्या साह्याने फक्त ही जी पावडर आहे ती डस्ट ऑफ करून घेते माझ्या स्किनवरती. सो माझा जो बेस आहे तो प्रॉपरली सेट राहील. यानंतर मी यूज करत आहे ही फेस पॅलेट. ही स्विस ब्युटीची चिकबू फेस पॅलेट आहे, जी फक्त 299 रुपीजला येते आणि ह्याच्यात हायलायटर, ब्लश आणि कॉन्टोर तिन्ही शेड अवेलेबल आहेत. बाय द वे, याच्या 3 शेड येतात. सो जसं तुमचं स्किन टोन असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही घेऊ शकता. माझा जो शेड आहे याच्यात हा 03 आहे. मी 03 नंबरची पॅलेट घेतलेली आहे आणि यातला हा ब्लशचा जो शेड आहे तो मी अप्लाय करते माझ्या चिक्सवरती. यानंतरची ही जी आयशॅडो पॅलेट आहे ही थोडीशी महाग आहे, मेबी 500 to 599, पण तुम्ही हीच पॅलेट युज करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही दुसरी पॅलेट सुद्धा युज करू शकता. सो ह्याच्यात 2-3 शेड मी युज करते. ऍज अ न्यूट्रल शेड म्हणून मी बेसला युज केलंय, त्याच्यानंतर ट्रान्झिशन शेड म्हणून मी एक ब्राऊन शेड घेऊन माझ्या जे आयलिड्स आहेत त्याला ट्रान्झिशन देते आणि लास्टली मी एक ब्ल्यू कलर घेऊन माझे जे आउटर वीज आहेत त्यांना मी कव्हर करून घेत आहे, कारण आपली जी साडी आहे ती ब्ल्यू कलरची आहे. सो त्यासाठी आपण हा ब्ल्यू कलर आउटर वीला यूज करणार आहोत. ब्रशने तुम्ही छान ब्लेंड करून घ्या आणि जर तुम्ही बोटांच्या साह्याने घेतलं तर तुम्ही बघू शकता की ह्याचं पिगमेंट खूप जास्त येतं आणि प्रॉपर जो कलर आहे ना तो आपल्याला मिळतो. आणि याच्यानंतर मी स्विस ब्युटीची ही मूज 10 कलर आयशॅडो पॅलेट घेत आहे. ही माझी सगळ्यात फेवरेट आयशॅडो पॅलेट आहे. फक्त 350 रुपीजला येतात, ज्याच्यात तुम्हाला 10 कलर्स असतात आणि लुक ॲट द पिगमेंट्स. ह्याच्यातला हा जो गोल्डन कलर आहे तो मी माझ्या आयलिड्सवरती आज यूज करणार आहे, कारण जी आपला आउटफिट म्हणजे आपली जी साडी आहे ती गोल्डन आणि ब्ल्यू या कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे. सो तुम्ही बघताय की इतका सुंदर आणि मूजी टेक्स्चर आहे ना ह्या आयशॅडोजचं, इतकी सुंदर दिसतात आणि खूप महागातले महागात जे तुम्हाला आयशॅडोज मिळतात ना त्यालाही टक्कर देतं असं मी म्हणेन. यानंतर मी युज करत आहे मेबलिन न्यूयॉर्कचं कोलोसल बोल्ड
आयलायनर जे तुम्हाला 220 रुपयाला अमेझॉनला आरामात मिळून जातं. ह्याची टिप इतकी सुंदर आहे ना की विंग आयलायनरसाठी ह्याच्यासारखं बेस्ट आयलायनर कुठलंच नाहीये सिरियसली. आणि काजळसाठी मी ते युज करत आहे मेबलिनचं जेल आयलायनर. हे सुद्धा तुम्हाला 299 रुपीजला अमेझॉनला सेलवरती अवेलेबल होईल. आणि ह्याची जी लास्टिंग पॉवर आहे ती खूप चांगली आहे. सो काजळ म्हणून मी बहुतेक वेळा हे युज करते. आणि ह्याच्यानंतर हायलायटरसाठी मी युज करत आहे व्हेरीफाईडचं गोल्डन अवर हायलायटर. मॉर्गरिटा शेड आहे माझा. हे थोडंसं कॉस्टली आहे बट तुम्हाला हवं तर तुम्ही जी आपण मागची स्विस ब्युटीची पॅलेट बघितली त्याच्यातलं सुद्धा हायलायटर तुम्ही युज करू शकता. तेही खूप छान सटल ग्लो देतं. हा जो ग्लो आहे हा थोडा पिंकी ग्लो आहे. सो तो मी छान मर्ज करून घेते नाकावरती आणि माझे जे चिकबोन्स आहेत जे उठाव असलेले जे पोर्शन आहेत स्किनवरती त्याच्यासाठी. नेक्स्ट आपण यूज करणार आहोत मार्सचा मस्कारा. हा फक्त 190 रुपयाला बेस्ट वॉन्ट मस्कारा आहे. हा तुमच्या आयलॅशेसला इतका छान लेंथनिंग करतो, इतका छान कोट करतो आणि तुमच्या जे लॅशेस आहेत ते फुलर दिसतात. यासाठी मी ह्याच्यानंतर मी घेत आहे हे ब्ल्यू हेवनचं काजळ. थोडंसं ब्ल्यूइश शेड येण्यासाठी आईजला जे आपण ब्लॅक काजळ लावलं त्याच्यावरतीच मी हे ब्ल्यू काजळ त्याच्यात थोडंसं मिक्स करून लावते. एक सटल असं ब्ल्यू कलर दिसावा यासाठी. त्यानंतर आयब्रोज फिल करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो स्विस ब्युटीचं हे आयब्रो पेन्सिल मी यूज करते ज्याच्या एका साईडला स्पूली आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला प्रोडक्ट मिळतं. आणि लास्टली मी यूज करत आहे मम्मा अर्थची सॉफ्ट मॅट लॉंग स्टे लिपस्टिक. लुक ॲट द कलर. ही लिपस्टिक सुद्धा तुम्हाला 299 रुपीजला कुठल्याही वेबसाईटवर अवेलेबल होते आणि सणासुदीसाठी बेस्ट कलर आहे. या शेडचं नाव आहे ग्रेप वाईन. अँड लास्टली हिअर इज अवर फायनल लुक. ओ माय गॉड गाईज, इतक्या कमी खर्चांच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा इतका छान सटल मेकअप हा होऊ शकतो. आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल, माझा हा मेकअप लुक आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून छान छान व्हिडिओज जर माझ्या बघायच्या असतील, काही रिकमेंडेशन्स असतील तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतच असणार आहे. सो चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जेणेकरून आपली जी ही युट्यूबची फॅमिली आहे ही अजून छान मोठी ग्रो होईल. आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.